मराठा आरक्षणावरून श्रद्धा आणि सबुरी ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. 24 डिसेंबरची जी डेडलाईन जरांगे पाटील यांनी दिलेली आहे त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आवाहन केलंय. लोकसभेची आचारसंहिता 1 मार्च नंतरच लागणार असं शिंदेंनी म्हटलंय आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा फैसला हा मार्चच्या आधीच होणार आहे. आरक्षणाच्या कामाला थोडा वेळ लागेल, जरांगे यांनी विश्वास ठेवावा असंही शिंदेंनी म्हटलंय. जे आहे कमिटमेंट देणारा आणि पाळणारा आहे, त्यामुळे आम्हाला माहीत आहे कधी आचारसंहिता गेले चार म्हणजे 20 वर्षापासून आचारसंहिता 1 मार्च नंतरच लागते, त्यामुळे असं काही तुम्ही त्या आचारसंहितेमध्ये आमचं हे काम अडकवायचं असं काम नाही करणार आम्ही. त्यामुळे आम्ही जे म्हटलेलं आहे त्या शब्दावर आम्ही कायम आहोत आणि जरांगे पाटील यांना देखील आम्ही विनंती करतो आहे जाहीरपणे की आपल्यासमोरच ही सगळी कामं आहेत ते आम्ही सरकारवर विश्वास ठेवून थोडं श्रद्धा सबुरी ठेवली पाहिजे. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर प्रवर्ग म्हणजे इतर मागासवर्ग ओबीसी आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देणार आहे. फक्त मराठा समाजाने देखील आणि इतर समाजाने संयम राखणं आवश्यक आहे. काही लोक अतिशय भावनेच्या भरामध्ये तो तरुण टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येसारखे प्रकार होतात, ते अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय वेदनादायी आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आमचं काम तुमच्या समोर आहे, आम्ही एक अतिशय भूमिका जी घेतली त्याप्रमाणेच आम्ही काम करतो आहे आणि हे जे काही मराठा मागासवर्ग आयोग आहे तोही युद्ध पातळीवर काम करतो आहे. त्यामुळे जे जे जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी तिकडे काम करते, क्युरेटिव्हसाठी आमची फौज इकडे काम करते, त्यामुळे कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु कुणी ठेवू नये आणि आम सरकारवर विश्वास ठेवावा आणि लवकरच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने निर्णय होईल एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो.